स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या बी सक्सेस चॅनलवरील सर्व भाग पाहण्यासाठी मित्रांनो या चॅनलला जरूर लाईक शेअर व सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, घेऊन येत आहोत भाग 61 बी सक्सेस या चॅनलद्वारे विषय राज्यशास्त्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. आणि आज आपला या भाग 61 मुख्य विषय आहे शैक्षणिक समस्या. शिक्षणातील विशेषतः प्राथमिक स्तरातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक त्याचबरोबर उच्च शिक्षणातील ज्या काही शैक्षणिक समस्या आहेत, विशेषतः त्या विशिष्ट घटकांच्या आहेत, यामध्ये स्त्रिया असतील, विशिष्ट जाती जमाती असतील, या संदर्भाने शैक्षणिक समस्या कुठल्या आहेत याची चर्चा आपण या भागामध्ये करणार आहोत. पाहूयात सुरुवातीला अनुसूचित जातीतील लोकांच्या शैक्षणिक समस्या प्रामुख्याने काय आहेत आणि ज्याचा परिणाम प्रत्यक्ष थेट त्यांच्या शिक्षणाशी होतो. तर या समाजामध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी दिसून येते आणि त्यामुळे शिक्षणाची पातळी सुद्धा निम्न सर्वावर असल्याचे आपल्याला दिसून येतं. ही पहिली महत्वाची समस्या या ठिकाणी सांगता येते. अनुसूचित जाती आणि समूहांच्या ग्रामीण भागाशी संबंध असल्याने त्यांना शिक्षणाच्या विशेष संधी उपलब्ध होत नाही. साहजिकच या ज्या काही जाती आहेत, या जातींचा जो काही समावेश आहे किंवा यांचं जे काही मुख्य वस्तीस्थान आहे ते ग्रामीण भागामध्ये आहेत आणि ग्रामीण भागातील अति डोंगराळ किंवा या ठिकाणी दुर्लक्षित भागामध्ये विशेषतः या जाती आढळून येतात. त्यामुळे या भागाचा संबंध यांचा संबंध या भागाशी असल्यामुळे विशेष या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत अशी एक महत्वाची अडचण किंवा समस्या आपल्याला ठिकाणी सांगता येते. उच्च शिक्षण घेण्याची त्यांची आर्थिक दृष्ट्या क्षमता नाही, ही देखील एक अडचण दिसून आलेली आहे किंवा ही एक समस्या दिसून आलेली आहे. कारण एकूणच ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाचे साधन कमी असतात. अशा परिस्थितीमध्ये या भागात किंवा या जातीमध्ये शिक्षित किंवा उच्च शिक्षिताचं प्रमाण कमी असलेलं दिसून येतं. शिक्षणाचे खाजगीकरण झालेले आहे आणि त्यामुळे शिक्षण महागले आहे व त्याच कारणाने या ठिकाणी शिक्षण घेण्याची या घटकांची इच्छा नाही किंवा घेण्याची त्यांची ऐपत नाही असं देखील या ठिकाणी दिसून येतं. थोडक्यात ही सुद्धा एक समस्या बनलेली आहे. मुलांमध्ये शाळेत गळतीचे प्रमाण अधिक आहे, उपस्थितीचे प्रमाण कमी आहे, मुले गैरहजर राहतात किंवा या ठिकाणी शाळा सुरुवात उघडल्यानंतर शाळेत येतात तर ती मुले बऱ्याच काळ शाळेमध्ये येत नाहीत अशी वेगवेगळी कारणं आहेत. ही देखील एक समस्या ठिकाणी बनून राहिली आहे आणि या घटकातील समूहांना शैक्षणिक महत्व न पटल्याने व ते पारंपरिक जीवन जगण्यास प्राधान्य देतात. आता या घटकांना शैक्षणिक महत्व न पटण्याचं कारण शिक्षणाची गोडी त्यांच्यामध्ये नाही किंवा त्यांच्या पिढीजात कोणी शिक्षणाचे उच्च शिक्षणापर्यंत पोहोचलेलं नसेल, तर अशा बाबतीमध्ये शिक्षणामुळे होणारे फायदे त्यांच्या लक्षात येणार नाहीत आणि त्यामुळे ते पारंपरिक जीवनाकडे ओढले जातात. ही देखील एक समस्या शिक्षणविषयक समस्या आपल्या ठिकाणी सांगता येईल. अनुसूचित जातींना शैक्षणिकदृष्ट्या योग्य मार्गदर्शनाचा जो काही अभाव आहे ही देखील एक शैक्षणिकदृष्ट्या महत्वाची अडचण किंवा समस्या आपल्याला सांगता येते. कारण या घटकांना मुळात असलेली शैक्षणिक बाबत उदासीनता, मात्र ती उदासीनता दूर करण्यासाठी त्यांच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या वातावरण निर्माण करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याचं दिसून येतं. आणि पुढे म्हटलेलं आहे की शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुकूल वातावरणाचा अभाव देखील आढळून येतो. ही एक समस्या या अनुसूचित जमातींच्या किंवा जातींच्या बद्दल आपल्या ठिकाणी सांगता येते. याच नंतर दुसरा जो काही दुसरीकडे जो समाज आहे किंवा जी दुसरी जाती जमाती आहे त्यामध्ये अनुसूचित जमातीमधील लोकांच्या शैक्षणिक समस्या देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्या कुठल्या आहेत तर साधारणतः आदिवासी क्षेत्रात शिक्षण प्रसार मर्यादित झालेला दिसून येतो आणि त्याचं महत्वाचं कारण असं सांगता येतं की या ठिकाणी या ज्या काही जाती आहेत या आदिवासी भागात राहतात, त्यामुळे तिथे असलेल्या सोयीसुविधांचा अभाव आणि एकूणच त्यांच्यापर्यंत शिक्षणाची जी काही आपण गंगा म्हणतो ती पोहोचत नाही. यामध्ये आदिवासी पुरुषांचा दर साक्षरता दर जो आहे एकूणच तो अल्प प्रमाणात असलेला दिसून येतो एकूण जाती जमाती तुलनेत. आणि शाळेसाठी इमारत, शिक्षकांच्या अनुपस्थित, शालेय साहित्याचा अभाव या बाबी देखील एक शैक्षणिक समस्येमध्ये आपल्याला सांगता येतात. शिक्षणाचे माध्यम हे प्रादेशिक भाषा असते परंतु त्यात आदिवासी भाषेचा विकास झालेला असल्याने या भाषेतील लोकसाहित्य जे आहे ते दुर्लक्षित राहिल्यामुळे साहजिकच प्राथमिक शिक्षण किंवा त्या ठिकाणी आपल्याच भागात या संदर्भातील ज्ञान उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक गोडी त्यांना शिक्षणाची नसल्याचे दिसून येते. आणि पुढे आपल्याला सांगते तर की येथील मुलांना व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीत किंवा त्या अपुऱ्या असल्याचं दिसून येतं.
जी मुलं पुढे शिक्षण घेतात मात्र त्यांच्यासाठी त्यांच्या जवळच्या भागामध्ये अशा व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा या ठिकाणी नसल्याचं एक समस्या दिसून येते. आदिवासी मुलांसाठी बालवाडीची दुरावस्था आढळते ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः या डोंगराळ भागामध्ये. अशा बालवाड्या शासनाने पोहोचण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा या बालवाड्यांची व्यवस्था योग्य रीतीने न घेतल्यामुळे या ठिकाणी मुलं आपोआप शाळेतून या ठिकाणी बाहेर पडतात किंवा शिक्षणापासून वंचित राहतात. आदिवासी असल्यामुळे मुलांना आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी किंवा उदरासाठी कामे करावी लागत असल्याने ते शिक्षणापासून वंचित होतात. साहजिकच उपजीविका ही एक महत्वाची समस्या या लोकांसमोर असते त्यामुळे रोजच्या उदरनिर्वाहासाठी काही ना काही काम केल्याशिवाय त्यांना दोन वेळची भाकरी अशक्य असते. अशा वेळेस लहान मुलांना सुद्धा कामाला लावलं जातं आणि त्यामुळे साहजिकच ही मुलं शिक्षणापासून दूर राहतात. आदिवासी जातीमध्ये विशेषतः या जादूटोना भानामती किंवा यासारख्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत या अंधश्रद्धांचा प्रभाव इतका असतो या प्रभावामुळे साहजिकच हे शिक्षण किंवा या गोष्टी आपल्या पंथात नाहीत किंवा आपल्याला त्या पेलवणार नाहीत आणि या गोष्टी सुद्धा त्यांना दुरावतात. त्यामुळे या जे काही अंधश्रद्धांचं प्राबल्य असल्यामुळे साहजिकच आधुनिकीकरणाकडे ते ओळत नाहीत त्यामुळे जंगली जीवन किंवा रानटी जीवन या ठिकाणी त्यांना पसंत पडतं आणि अशा या कारणामुळे देखील एक महत्वाची समस्या बनून जाते. आदिवासी समाजातील मुले त्यांचे कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी समजून घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ व शिक्षकांचा अभाव असल्याची एक समस्या या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे साहजिकच ही मुले शिक्षणापासून वंचित राहतात असं देखील या ठिकाणी दिसून येतं. आणि आदिवासी क्षेत्रात पाणी टंचाई पुरेशा अन्नाची टंचाई आणि त्यातून सातत्याने कुपोषणाला व रोगाला त्यांना बळी जातात मुलं किंवा अशा समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे साहजिकच त्या सर्व बाबींचा परिणाम जो आहे त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो आणि म्हणून देखील या समाजातील मुलं जी आहेत ही साहजिकच या ठिकाणी शिक्षणापासून दुरावतात. यानंतरच्या पुढच्या महत्वाच्या घटकांचा म्हणजे मुस्लिम किंवा अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक समस्या देखील आपण या ठिकाणी पाहावं तर मुस्लिम अल्पसंख्याक दारिद्र्यात जीवन व्यतीत करतात असं दिसून येतं. त्यामुळे या प्रवर्गामध्ये शैक्षणिक पातळी अत्यंत निम्न स्तरावर किंवा खालच्या स्तराची दिसून येते आणि मुस्लिम अल्पसंख्याक जे आहेत ते लहान लहान व्यवसाय करताना दिसतात. त्यामुळे साहजिकच या व्यवसायामध्ये मुलांना गुंतवलं जातं आणि त्यामुळे मुलं शिक्षणापासून दुरावतात आणि त्यामुळे या समाजात देखील शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होत आहे. आणि या विशेषतः ज्या छोट्या व्यवसायामध्ये किंवा यांच्या एकूण उद्योगामध्ये अल्पसंख्याकात जी काही मुलं असतात ती 14 वर्षाच्या आतील मुलांचा जास्त समावेश दिसून येतो. त्यामुळे साहजिकच मुख्य शिक्षणाच्या प्रभावापासून ही मुलं दुरावली जातात ही देखील एक समस्या बनून राहिलेली आहे. आणि शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा शहरामध्ये उपलब्ध असतात मात्र त्या ग्रामीण भागात किंवा ग्रामीण स्तरावर आढळत नाही त्यामुळे सुद्धा या मुलांना शिक्षणाची गोडी लागत नाही किंवा अशा प्रकारच्या सुविधांच्या अभावी ही मुलं शिक्षणापासून दूर राहताना दिसतात. याशिवाय काही मुस्लिम अल्पसंख्याक यांचा समावेश इतर मागास वर्गात केलेला आहे आणि त्यामुळे त्या विशिष्ट वर्गाला लाभ मिळतो मात्र बहुसंख्य शिक्षणापासून दूर राहतात त्यामुळे साहजिक त्यांना शिक्षणाचा लाभ घेता येत नाही अशी देखील समस्या या ठिकाणी सांगता येते. आणि अपवादात्मक शाळा महाविद्यालयांच्या अभ्यासाच्या विशेष सोयी असतात मात्र इतर त्या सोयी उपलब्ध नसतात त्यामुळे देखील या बाबी आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. उदाहरणार्थ उर्दू भाषिक शाळा मुस्लिमांसाठी दिसून येतात मात्र त्या सर्वच ग्रामीण भागात नसतात शहरी भागात असतात त्यामुळे त्यांना कदाचित लिहिण्यावाचणी इतकं सुद्धा साक्षरता होणं आवश्यक असलं तरी त्यापासून ते दूर राहताना दिसतात. आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गलतीचे प्रमाण जास्त आढळते. एकूणच ही गलतीचं प्रमाण जे आहे ते सर्व स्तरामधून दिसून येतं वेगवेगळ्या स्तरामध्ये दिसतं प्राथमिक आणि माध्यमिक त्यामुळे साहजिकच मुलं शिक्षणापासून दूर राहतात ही एक महत्वाची समस्या आपल्याला अलीकडच्या काळामध्ये दिसून येते. पुढचा महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे महिला आणि या महिलांच्या शैक्षणिक समस्येबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर महिला प्रवर्गात विशेषतः मुलीवरती मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या असलेल्या दिसून येतात. साहजिकच त्यामुळे ज्या काही समस्या निर्माण होतात त्यामुळे देखील मुली शिक्षणापासून दुरावत चाललेल्या दिसून येतात किंवा शिक्षणातील टक्का मुलींचा घसरताना दिसत आहे. याचं कारण काय तर सामाजिक ज्या काही प्रथा आहेत त्या प्रथेमध्ये पुरुषांना महत्व दिलं जातं त्यामुळे साहजिकच पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं आणि त्यामुळे देखील मुलीने शिक्षण न घेतलेलं बरं किंवा मुलीने चूल आणि मूल अशी जी काही ग्रामीण संकल्पना आहे
ती ग्रामीण संकल्पना आजही खेडोपाडी आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे मुलीचं शिक्षण अधुरं राहतं किंवा अपूर्ण राहताना दिसतात. आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या मुलीवरती जास्त असतात. उदाहरणार्थ स्वच्छता असेल घरातली, स्वयंपाक करणे असेल, लहान मुलांचे संगोपन करणे असेल, त्यामुळे शिक्षणाकडे या ठिकाणी दुर्लक्ष साहजिक मुलींचं होतं किंबहुना जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसतं. ही एक समस्या आहे. आणि मुलींच्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली जर नसेल तर त्या मुलींना देखील आपोआप शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. आणि जो काही पालकांचा दृष्टिकोन मुलीच्या होत असतो तो कधी कधी वेगळा असतो. आणि शिवाय जर शाळा या ज्या घरापासून दूर अंतर असतील तर अशा वेळेस पालक मुलींना दूरवरच्या शाळेत पाठवण्यास तयार होत नाही आणि या बाबी सुद्धा शिक्षणाच्या मध्ये अडसर बनतात. त्यामुळे या मुली शिक्षणापासून दुरावतात. आणि मुलींच्या शैक्षणिक बुद्धिमत्ता शिक्षणास प्रोत्साहन देणे, शैक्षणिक वातावरण तयार करणे व त्यासंबंधी मार्गदर्शन करणे या सर्व बाबींचा देखील अभाव आजही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कारण या ठिकाणची उदासीनता दूर करण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवरती जे काही या ठिकाणी प्रयोग केले आहेत ते प्रयोग देखील या ठिकाणी अपूर्ण ठरलेले असतात. ज्या सोयीसुविधा पुरवायला पाहिजेत त्या अपूर्ण असले दिसतात. त्यामुळे साहजिकच मुलींच्या बाबत ही एक शैक्षणिक समस्या बनून झालेली आहे. आणि मुलींच्या स्वतंत्र शाळेची उपलब्धता नसणे हे देखील मुलींच्या शिक्षणाचा अडसर बनलेला आहे. कारण त्यामुळे देखील मुलींना शाळेत पालक पाठवत नाहीत आणि म्हणून मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ही देखील एक शैक्षणिक समस्या मुलींच्या बाबत आपल्या ठिकाणी आणि एकूण शिक्षण व्यवस्थेमध्ये असल्याचं दिसून येतं. आणि ग्रामीण भागातील एक सर्वात महत्वाची अडचण अशी सांगता येते की ग्रामीण भागात मुलींना अज्ञान असतानाच तिचा विवाह करून दिला जातो आणि या पद्धतीमुळे साहजिकच तिचं शिक्षण घरातून थांबतं, तिला या ठिकाणी कौटुंबिक जबाबदाऱ्या पडतात आणि त्यामुळे सुद्धा मुलींचे शिक्षण तिची एक समस्या बनून राहिली आहे. आणि याशिवाय मुलींच्या शिक्षणामुळे या कुटुंबाला म्हणजे आपल्या कुटुंबाला, कारण आज नव्हते मुलगी दुसऱ्या घरी जाणार आहे, त्यामुळे या कुटुंबाला तिचा भविष्यामध्ये काही फायदा नाही असं वाटत असल्यामुळे सुद्धा पालक मुलींना शिक्षण देण्यासाठी या ठिकाणी फारसं धजवत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये अशा प्रकारची अन्नस्था दिसून येते. अशा वेगवेगळ्या स्तरातील ज्या काही शैक्षणिक समस्या आहेत त्या मुलींच्या बाबत असतील, विशिष्ट जाती जमातीच्या बाबत असतील, विशिष्ट घटकांच्या समस्या असतील, या एकूण समस्या ज्या आहेत त्या शिक्षणामध्ये मोठे अडसर बनून निर्माण झालेल्या दिसतात. अशा या समस्या आणि त्यांची एकूण चर्चा आपण या भागामध्ये केली आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण घेणार आहोत भाग 61 चा निरोप. मात्र पुढील भाग 62 मध्ये शिक्षण विषयक जे काही बाबी आपण पाहत होतो, शिक्षण व्यवस्थेबद्दल आपण जे काही माहिती पाहत होतो त्यामध्ये उच्च शिक्षणाच्या संदर्भात असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संदर्भातली माहिती आपण भाग 62 मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत घेऊयात भाग 61 चा निरोप आणि भेटूयात भाग 62 मध्ये. धन्यवाद.